अरे काय येणार चहा वगैरे, तुमची नाही चहा दिला तुम्ही बाळासाहेबांना तक्रार कराल. आनंदची इच्छा नसेल तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही. शिवसेना हा त्यांच्यातला जो भाग होता तो फक्त निवडणुकांपुरता मर्यादित होता. तो दिघेसाहेबांबरोबर पहिली जी भेट झाली माझी, दिघेसाहेब हे व्यक्तिमत्व मी सेनाभवनला असल्यामुळे मला परिचित होतं, परंतु त्यांचा थेट संबंध जेव्हा 1988 साली पुणे येथे SP कॉलेजच्या मैदानावर शिवसेनेचं अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये शिवसेनेने माझ्यावर तिथे प्रदर्शन कक्ष शिवसेनेचं उभं करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या जबाबदारीनिमित्त एक मोठं भव्य असं प्रदर्शन कक्ष आम्ही तिथे उभं केलं होतं. त्या प्रदर्शन कक्षाला शिवसेना प्रमुखांनी 3 भेट दिली. त्याच प्रदर्शन कक्षाच्या पाठीमागच्या बाजूला एक विक्री केंद्र उभारलं होतं. त्या विक्री केंद्रामध्ये सर्व पक्षाची, सर्व जिल्ह्याची लोकं आपापले काही किंवा महाराष्ट्रातील लोकं आपले स्टॉल लावले होते, विक्री करत होते. त्याचवेळी ठाण्यातील शिवसैनिक मात्र त्या ठिकाणी सुद्धा काही विक्री करत होते, त्यांची कॅलेंडर वगैरे विकत होते. परंतु हे करत असताना काय करायचे की आम्हाला एक त्या प्रदर्शन कक्षामध्ये ठराविक आकाराची टेबलं लागायची आणि ती त्यांना उपयोगी पडायची म्हणून आमच्या अनुपस्थितीमध्ये ती टेबलं घेऊन पळायची आणि त्याच्यावर विक्री केंद्र लावायचे. आणि हा रोजचा कार्यक्रम होता. मग मी त्यांना सांभाळायचं, सांगायचो, विनंती करायचो, ती टेबलं मागवायची, परत ती मांडणी करायची. आणि ह्याचा आम्हाला त्रास व्हायला लागला. जेव्हा प्रदर्शन कक्ष ला अधिवेशन संपलं, त्यानंतर आदरणीय शिवसेना प्रमुखांनी बोलावलं आम्हाला, पाठीवर कौतुकाची थाप मांडली की सुंदर प्रदर्शन कक्ष झालं, आणि विचारलं काय त्रास झाला. तर त्रास आम्ही सांगितला की असं असं हा एकच त्रास होता की ठाण्यातले शिवसैनिक आमची टेबलं पळवायचे आणि मग आम्ही कोणातरी पाठवायचो, दिघेसाहेबांना भेटायला सांगायचो, मग ती टेबलं परत मिळवायचो. आणि दुसरी गोष्ट होती, त्याच प्रदर्शन कक्षामध्ये ठाणे जिल्ह्याने दिघेसाहेबांनी तारफा नृत्य, आदिवासी नृत्य सादर करायचे, परंतु त्यासाठी मॅट वगैरे काही व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे ते बाळासाहेब वगैरे आले की ते सगळे आदिवासी मंडळी जोरात उठायची आणि नाचायला सुरुवात करायची आणि त्यामुळे धूळ उडायची आणि ती सगळी मग पुन्हा धूळ सगळे सर्वत्र व्हायची. आम्ही हे सगळे अनुभव आम्ही शिवसेना प्रमुखांना सांगितले. आम्हाला वाटलं होतं की साहेब ते ऐकतील आणि सोडून देतील, परंतु लगेच आमच्यासमोरच त्यांनी दिघेसाहेबांना फोन लावला आणि जरा कडक शब्दामध्ये बोलतात तसं बोलले की काय तू आमच्या त्या प्रदर्शन कक्षामध्ये टेबलं पळवली, मुलांना कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी आणि त्यांना त्रास दिलास वगैरे वगैरे. त्यावेळी मी ठाण्यामध्ये राहायला आलो नव्हतो. त्यानंतर 1989 मी ठाण्यामध्ये राहायला आलो लगेच एका वर्षाने, जवळपास 8-7 महिन्याचा फरक असेल. नियमाप्रमाणे माझं होतं जिथे जायला राहायला जाऊ तिकडच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी नेत्यांची भेट घ्यायची. मी सकाळी 7 दिघेसाहेबांच्या कार्यालयामध्ये टेमीनाक्याला पोहोचलो. त्यावेळी कार्यालय असं बंद होतं, त्याचा ते गेट कॉलॅप्सेबल डोर होतं. गेल्यानंतर मी बाहेर उभा राहिलो. आजूबाजू सकाळच्या वेळी कोणी नव्हतं तिकडे, परंतु आतल्या बाजूला दिघेसाहेब पांढरं टॉवेल लावून उभे होते. त्यांनी मला तिथून पाहिलं आणि तशा टॉवेलवर धावत धावत बाहेर आले, दरवाजा उघडला, अरे या 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 रेडकर साहेब वगैरे वगैरे. आणि ते मला आत्मे ती जी भेट झाली ती माझी दिघेसाहेबांची पहिली भेट प्रत्यक्ष थेट. त्यांनी मला आतमध्ये घेऊन गेले, आतमध्ये बसवलं. अरे काय येणार चहा वगैरे, तुमची नाही चहा दिला तुम्ही बाळासाहेबांना तक्रार कराल. असा तो विषय होता. मी पण हसलो, हॅलो साहेब तसं नाही आहे. मग झालेली गोष्ट मी त्यांना सांगितली, त्यांना ती पटलेली होती, म्हणजे त्यांना माहीत होतं की असं काही नसेल. मी मग सांगितलं मी ठाण्यात राहायला आलो आहे वगैरे वगैरे वगैरे. तर दिघेसाहेबांचं महात्म्य आणि त्यांची नक्की योग्यता क्षमता ही शिवसेना प्रमुख अत्यंत पूर्णपणे जाणून होते. दिघेसाहेबांचं एकही शिफारस शिवसेना प्रमुख डावलत नव्हते. हा आमचा अनुभव आहे, आम्ही त्याचे प्रत्यक्षदर्शी आहोत. 96 जेव्हा प्रकाश परांजपेंच्या नावाची शिफारस माननीय दिघेसाहेबांनी केली तेव्हा अनेक जण इच्छुक होते, इकडचे वगैरे दुसरे नेतेसुद्धा इच्छुक होते. त्यांना स्पष्टपणे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं मी ऐकलेलं आहे की तुम्ही इच्छुक असाल, माझ्या मनात जरी आलात तरी आनंदची इच्छा नसेल तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही.
तेव्हा तुम्ही तो हट्ट धरू नका. ह्या शब्दात शिवसेना प्रमुखांनी आनंद दिघे साहेबांबद्दल उद्गार काढलेले माझ्यासमोर, मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे दिघे साहेबांची क्षमता किती आहे हे पूर्णपणे शिवसेना प्रमुखही जाणून होते आणि त्यांच्या निष्ठेबद्दलही त्यांना खात्री होती. शिवसेना हे त्यांच्या मागे लेबल जरी असलं तरी सर्व तसं समजायला गेलं किंवा तसं ते शिवसैनिक असं म्हटलं गेलं, ते शिवसेनेचे नेते होते का, इथूनच प्रश्नचिन्ह सुरुवात होतं. त्यांचा पिंड हा समाजकारणाचा होता. शिवसेना हे त्यांचं माध्यम होतं. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, पण ते शिवसेना हा त्यांच्यातला जो भाग होता तो फक्त निवडणुकांपुरता मर्यादित होता. माझं 1979 साली लग्न 1789 माझं लग्न झालं 1989 साली. परंतु लग्नानंतर सर्वसामान्य हिंदू लोक किंवा आपले लोक सत्यनारायण पूजा घालतात. मी सत्यनारायणाची पूजा घातली, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा घातली नाही. 2001 साली असं मला वाटलं की आपण सत्यनारायण पूजा करावी, श्रावणामध्ये करावी. मी श्रावणामध्ये पूजा केली. दिघे साहेबांना सांगितलं की माझ्याकडे पूजा आहे, या. सुमारे 1 च्या सुमारामध्ये दिघे साहेब आले. त्यांच्याबरोबर सुधीर कोकाटे वगैरे त्यावेळी नगरसेवक नव्हते, कार्यकर्ते म्हणून ते आले होते. आल्यानंतर बसले, प्रसाद वगैरे घेतला, त्यांना मी औक्षण वगैरे केलं, त्यांचं वगैरे सत्कार केला, बसले. मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे, छंद आहे, त्यामुळे खूप वाचन करायचं. व्यक्तिरेखा वाचण्याचं माझं हे आहे. इंदिरा गांधीपासून सगळ्यांची आत्मचरित्र वाचावी. त्यांनी माझं ते घरात फिरायला लागले, माझ्याकडे ते पुस्तकांचा संच बघितले, सगळी पुस्तकं काढून वाचायला बघायला लागले. खुश झाले एकदम, चांगलं आहे वगैरे. बसले, अर्धा तास बसले, इतर गप्पा झाल्या, कुटुंबाबरोबर गप्पा झाल्या आणि निघाले. निघाल्यानंतर जिना उतरले 2 पायऱ्या आणि परत आले. मला बरं वाटते कारण मी आणखी वेळ बसतो. मग त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की मला तू कधीच एवढ्या वर्षामध्ये सत्यनारायणच्या पूजेला बोलवलं नाहीस, 2001 सालीच का बोलवलंस? मी सांगितलं मी पूजा घातलीच नाही लग्नानंतर, मी आज 2001 सालीच पूजा का घातली नाही घातले, पैसे नव्हते. नाही, सत्यनारायणची पूजा दरवर्षी घालायची, श्रावणामध्ये दरवर्षी सत्यनारायणची पूजा. इथे दिघे साहेबांच्या ऑफिसला टेमी नाक्यालासुद्धा दरवर्षी सत्यनारायणची पूजा होते, दरवर्षी पूजा घालायची. तुझ्याकडे पैसे नसतील तर माझ्याकडे मागायचे, पण सत्यनारायण घालायचं. मला बोलवायचं, मी दरवर्षी येणार, मला आवडलं आहे, मी दरवर्षी येणार, किती वाजता झालं तरी येणार. मी म्हणलं ठीक आहे. 1.5 तास बसले छानपैकी आणि 3-4 च्या दरम्यान ते निघाले. दुर्दैवाने गणित दर्शन स्पर्धेमध्ये मी नसतो. मला ते सांगायचे, मी मालवणी माणूस गावच्या गणपतीला फार जातो. माझा गावचा गणपती असतो एकत्र कुटुंब त्यानिमित्ताने येतं, म्हणून मी दरवर्षी गणपतीमध्ये घेत जातो. याही वर्षी गेलो होतो आणि गणपतीच्या दरम्यानमध्ये त्याच वर्षी 2001 मध्ये दिघे साहेबांचा निधन झालं, अंत झालं. मी अर्धवट सोडून मुंबईला ठाण्याला आलो, परंतु दिघे साहेब मला काही भेटले नाही.